नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय पाटील सर आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आजच्या भागात आपण एका नवीन विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत। जीवनात यशस्वी होण्यासाठी कई गोष्टींची आवश्यकता असते, त्यासाठी मी तुम्हाला कोणताही उपदेश करणार नाही। मी कई महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत आणि या मालिकेतील आजचा हा पहिला भाग, आणि या पहिल्या भागात मी दोन महत्त्वाच्या तत्वांचा किंवा दोन महत्त्वाच्या गोष्टींचा या ठिकाणी तुम्हाला फक्त जाणीव करून देणार आहे। आपण सर्व विद्यार्थ्याशी प्रयत्न करत असतो की आपण जीवनात पुढे जाऊ, काहीतरी बनायचं, आणि आपल्या आईवडिलांची जी काही परिस्थिती असेल, गरिबीची असेल किंवा श्रीमंतीची असेल, ती थोडीशी सुधारून आपण त्यांना काहीतरी सुखाचा क्षण प्राप्त करून द्यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते। पण प्रत्येकच जण आपल्या जीवनात यशस्वी होत नाही। आता यशस्वी न होण्याची अनेक कारणं आपण सांगू शकतो, परंतु आपल्या जीवनात आपल्याला जर काहीतरी करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला काही गोष्टींची जाणीव असली पाहिजे, आणि ती जाणीव आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी घेऊन जाते। साधं सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं की जर का समजा आपल्याला सकाळी लवकर उठून कुठेतरी बाहेर गावी जायचं असेल आणि पहिली बस आपली 5 वाजता असेल आणि आपल्याला जायचंच आहे हे निश्चित असेल आपलं, म्हणजे आपल्याला जाणे आणि त्यासाठी लागणारी बस सकाळी खूप लवकर आहे याची जर जाणीव असेल, तर अलाराम लावण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही। ती जाणीव आपल्याला कुठेतरी जाग करत असते, वेळेपूर्वी सुद्धा आपल्याला जाग येते। मग त्याच पद्धतीने आपल्या जीवनात जर आपल्याला काहीतरी यशस्वी व्यक्ती व्हायचं असेल, तर आपल्याला सर्वात अगोदर कशाची जाणीव असली पाहिजे, आपल्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे। आपले पालक काय करतात, त्यांनी आपलं जीवन कोणत्या परिस्थितीतून घालवलेलं आहे, आपल्याकडे असलेले आपल्या अंगावरचे कपडे, आपण वापरत असलेले आपल्या पायातले बूट आणि चप्पल, आपल्या दप्तरात असलेले वही आणि पुस्तकं, हे ते कुठून आणतात, त्यासाठी त्यांना काय करावं लागतं, याची जर पुसळशी जाणीव आपल्याला असेल। एखाद्या विद्यार्थ्याचा पालक शेतात राबराब राबतो, संध्याकाळी घरी येतो आणि रोजंदारीचे पैसे मिळाल्यानंतर आपल्या मुला बाळांसाठी काहीतरी खायला आणतो, त्यांच्या अंगावर चांगले कपडे घालतो, मग त्या शेतकऱ्याच्या मुलांना त्या शेतकरी बापाची जाणीव असली पाहिजे। आपला बाप शेतात राबराब राबतो, एखाद्या पांचाळाचा मुलगा असेल तर त्याचे वडील दिवसभर हातोडा आणि गन घेऊन त्या लोखंडावर मार मार मारतो, अंगातून अक्षरशः घामाच्या धारा त्या ठिकाणी ओघळतात, त्या घामांच्या धारांची त्याला जर जाणीव असेल तर तो अहोरात्र मेहनत करेल आणि कुठेतरी त्याला जाणीव निर्माण झाली पाहिजे, आणि ती जाणीव जर वेळेवर निर्माण झाली तरच आपण आपल्या आयुष्यात कुठेतरी यशस्वी होऊ शकतो। जाणीव निर्माण होते पण ती अवेळी निर्माण होते, तोपर्यंत आपला वेळ निघून गेलेला असतो, आणि वेळेवर जाणीव निर्माण होणं खूप गरजेचं आहे। आणि ही वेळेवर जाणीव निर्माण झाली तर त्या ठिकाणी हळूहळू त्याच्या डोक्यातले विचारचक्र फिरू लागतात,
आणि तो सकारात्मक दृष्टीने विचार करत करत आपल्या परिस्थितीची जाणीव आपल्या सोबत ठेवत अभ्यासामध्ये आपलं चित्त त्या ठिकाणी रममान करतो आणि व्यवस्थित हळूहळू आपल्या मार्गाकडे मार्गक्रमण करतो। परंतु हे सगळं करत असताना आपल्याला जर आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून काहीतरी करायचं असेल तर पहिल्यांदा आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे। मग काही लोक म्हणतात माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मी हे बनू शकत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, त्यासाठी खूप पैसा लागतो। लक्षात ठेवा, तुमचं जर ध्येय निश्चित असेल आणि तुमच्या जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही तुमच्या परिस्थितीवर सुद्धा मात करू शकता। गरिबीची परिस्थिती असेल काही हरकत नाही, काही लोकांना दोन वेळचं जेवण त्या ठिकाणी मिळत नसेल तरी सुद्धा तो व्यक्ती कुठेतरी आयुष्यात यशस्वी होऊ शकतो जर त्याच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल। जर आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर कमवा आणि शिका योजनासारख्या योजना शासन राबवतो, त्याच्यात भाग घेऊन तुम्ही तुमचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करून कुठेतरी उच्च पदापर्यंत पोहोचू शकता। फक्त त्यासाठी लागते तुमच्या अंगी जिद्द आणि चिकाटी, आणि जिद्द आणि चिकाटी असेल आणि परिस्थिती जरी तुमची नाजूक असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहजपणे पोहोचू शकता। परंतु अंगी काय असली पाहिजे? जिद्द आणि चिकाटी। एका तत्वज्ञाने सांगितलं आहे, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात, म्हणजे एखाद्या गरीबाच्या गरिबीच्या कुटुंबात जन्माला आलात, तुमची परिस्थिती गरिबीची आहे, तुमच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची आहे, याच्यात तुमचा कुठलाही दोष नाही। म्हणजे गरीब म्हणून तुम्ही जन्माला आलात यात तुमचा दोष नाही, परंतु गरीब म्हणूनच तुम्ही मेलात तर याला मात्र सर्वपणे सर्वस्वीपणे तुम्ही स्वतः जबाबदार राहणार। कारण परिस्थिती पालटणं, जीवनात यशस्वी होणं हे फक्त आणि फक्त तुमच्या जिद्द आणि चिकाटीवर अवलंबून असेल। तुम्हाला तुमच्या परिस्थितीची जाणीव असेल तर तुम्ही परिस्थिती पालटून सुखाचे दिवस अनुभवू शकता आणि आपल्या जीवनामध्ये सहज यशस्वी होऊन उच्च पदापर्यंत जाऊन आपल्या आईवडिलांना सुखात त्या ठिकाणी ठेवू शकतात। तर अशा पद्धतीने सकारात्मक विचार करा आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हा। अजून काही मार्गदर्शक तत्वांचा आपण अभ्यास करणार आहोत, काही मार्गदर्शक मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत या मालिकेतल्या पुढील